नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये। आज आपण बनवत आहोत कैरीचं लोणचं। आता सध्या लोणच्याच्या कैऱ्या बाजारात भरपूर अशा उपलब्ध झालेल्या आहेत, आणि ह्या लोणच्याच्या ज्या कैऱ्या असतात ना, त्या कैऱ्या थोड्याशा कडक अशा असतात, आणि एक पाऊस पडल्यानंतर आपण लोणचं बनवायला घेतो, कारण तेव्हा आपल्या जी कैरी असते ती चांगली व्यवस्थित अशी झालेली असते, त्याच्यात बाटा आलेला असतो। आता इथे मी एक 5 किलो कैरीचं लोणच्याची रेसिपी तुम्हाला दाखवत आहे। तर इथे मी 5 किलो कैऱ्या घेतल्या आहेत, चांगलं स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत, 1-2 तास आपण भिजत ठेवलेल्या आणि नंतर चांगलं स्वच्छ धुवून घेतल्या आहेत। त्याला इथे मी मीठ आणि हळद लावून आता आपण एका कपड्यामध्ये बांधून ठेवायच्या, आणि बांधून त्याचं पाणी पूर्ण निथळवून घ्यायचं आहे। असं केलं ना काय होतं, आपल्या ज्या कैऱ्या आहेत म्हणजे लोणचं जे आहे ते लोणचं खराब होत नाही, चांगलं टिकतं, त्यामुळे ही प्रोसेस करणं खूप महत्त्वाचं आहे। तर आता आपण ह्या कैऱ्यांना पूर्ण सगळीकडे मीठ आणि हळद लावून घेतलेली आहे, आणि आता एका कपड्यामध्ये कॉटनचं अगदी पातळ छान कपडा घ्यायचा आहे, आणि त्या कपड्यामध्ये आपण ही सगळी कैरी घालायची आणि बांधून आपण ही ठेवून द्यायचं आहे, आणि खाली पाणी पडेल अशा हिशोबाने ही ठेवायचं आहे। आता मी काय केलं आहे, इथे टोपली ठेवली आहे, टोपलीच्या खाली एक टोप ठेवलेला आहे, आणि ह्या कपड्यामध्ये मी बांधून जेव्हा ही कैरी ठेवेल तेव्हा ह्या टोपामध्ये खाली पाणी पडत राहील। 1-5 तास तरी आपल्याला असं करून ठेवायचं आहे, किंवा अगदी रात्रभर जरी तुम्ही ह्या कैऱ्या अशा पद्धतीने ठेवल्या ना, तर त्यातलं पूर्ण पाणी निथळून ते पाणी आपल्याला फेकून द्यायचं असतं, ते पाणी वापरायचं नाही। आता बांधून मी छान गच्च बांधून घेते, आणि गच्च बांधून मी अशा पद्धतीने एका बाजूला ही कैरी ठेवून देणार आहे। आता आपण ही ठेवून द्यायचं। आता मी ह्या 5-6 तास या कैऱ्या अशा बांधून ठेवणार आहे। तर आता 5-6 तास झालेत, त्यात कैरीला भरपूर असं पाणी सुटलं होतं, ते पाणी पूर्ण फेकून दिलंय, आणि अशा पद्धतीने ह्या कैऱ्या आपण वाळत घालायच्या आहेत। वाळत म्हणजे उन्हामध्ये नाही तर पंख्याखाली आपण अशा पद्धतीने त्या वाळत घालायच्या आहेत। म्हणजे काय होतं की त्या छान कोरड्या होतात, त्याच्यामध्ये पाण्याचा अंश राहत नाही, आणि आपलं लोणचं जे आहे ते अजिबात खराब होत नाही, म्हणून अशा पद्धतीने त्या चांगल्या कोरड्या करून घ्यायच्या आहेत। जर तुम्हाला हवं असेल तर पुन्हा एकदा तुम्ही ह्या पुसून घेतल्यात तरी चालेल, पण मला त्याची गरज नाही वाटली त्यामुळे मी त्या पुसून घेतलेल्या नाही आहेत। तर आधी आपल्याला इथे लोणच्याचा मसाला बनवून घ्यायचा आहे। त्यासाठी इथे मी घेतलेले आहेत 10 ग्रॅम लवंगा, 10 ग्रॅम मिरे, 10 ग्रॅम दालचिनी, 10-12 वेलची, 10 ग्रॅम हिंग, आणि 300 ग्रॅम आपण घेतलेलं आहे खडे मीठ। नंतर आपल्याला इथे 100 ग्रॅम लाल तिखट लागणार आहे, जे तिखट असतं ते। 50 ग्रॅम आपण इथे काश्मीरी लाल तिखट वापरणार आहोत। नंतर इथे 100 ग्रॅम लसूण घेतलेला आहे, ठेसून घेतलेला आहे तो। नंतर इथे मोहरीची डाळ घेतली आहे 400 ग्रॅम। नंतर आपण 50 ग्रॅम हळद घेतलेली आहे, 100 ग्रॅम आपण इथे घेतलेले आहे बडीशेप, आणि 1 लोणचं मसाल्याचं पाकिट, इथे मी रामबंधू लोणचे मसाला वापरलेला आहे। तर आता आपण जे साहित्य घेतलं आहे ते थोडं भाजून घ्यायचं आहे। साहित्य थोडं भाजून घेतलं का त्यातला मॉइश्चर निघून जातं, आणि आपला जो मसाला आहे तो खमंग तर बनतोच, शिवाय आपलं लोणचंसुद्धा चांगलं टिकतं। आपण जर असंच मसाला वापरला तर त्यामध्ये जर मॉइश्चर असेल तर त्यानेसुद्धा आपलं लोणचं खराब होण्याची भीती असते। तर आता आपण बडीशेप भाजून घेतलेली आहे। आता 1 मिनटाभर आपल्याला फक्त बडीशेप मंद गॅसवर भाजून घ्यायची आहे। आता बडीशेप काढून घेतली आहे, आणि आता आपण इथे मेथी भाजून घेऊया। तर इथे मेथीसुद्धा 10 ग्रॅम घेतलेली आहे, तर ही 10 ग्रॅम मेथीसुद्धा चांगली भाजून घ्यायची आहे। तर गॅस आपण इथे अगदी मंद नाही तर थोडासा जास्त अशा पद्धतीने ठेवून आपण हे सगळं साहित्य भाजून घ्यायचं आहे। तर आता बडीशेप आणि मेथ्या ज्या आहेत ह्या थंड होत आहेत, तोपर्यंत आपण गरम मसाला भाजून घेऊया। तर गरम मसाल्यामध्ये जे आपण साहित्य घेतलं आहे, तर 10 ग्रॅम मिरे, 10 ग्रॅम लवंगा,
10-12 वेलची आणि 10 ग्रॅम दालचिनी. तर हे सगळं साहित्यसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आणि ह्यातलं अर्धं अर्धं साहित्य म्हणजे मिरे आणि लवंग हे काढून घ्यायचे आहेत वेगळे. हे आपण अख्खे घालणार आहोत, त्याने लोणच्याला खूप छान अशी टेस्ट येते. तर आता आपलं हे साहित्य थंड होत आहे, तोपर्यंत आपण भाजून घेऊया आपली मोहरीची डाळ. तर ही मोहरीची डाळ आपण सगळी भाजून घ्यायची आणि अर्धी आपण पावडर करून घ्यायची आणि अर्धी आपण अख्खीच इथे लोणच्यामध्ये वापरणार आहोत. तर गरम मसाला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी करू शकता. जर तुम्हाला असं वाटलं की गरम मसाला खूप जास्त वाटतो आहे तर तुम्ही इथे कमी केलात तरीसुद्धा चालेल. पण आमच्या घरात गरम मसाल्याचं लोणचं फार आवडतं म्हणून आम्ही इथे गरम मसाल्याचं लोणचं बनवतो. तुम्हाला जर नसेल आवडत तर तुम्ही नाही घातलं तरीसुद्धा चालेल. आता आपण जे 300 ग्रॅम मीठ घेतलेलं ते मीठ पहिले मिक्सरमधनं बारीक करून घेऊया. आणि एका मोठ्या परातीमध्ये आपण हे सगळं बारीक केलेलं साहित्य काढून घ्यायचं आहे. तर आधी आम्ही इथे म्हणजे मीठ जे आहे ते बारीक करून ते एका परातीत काढून घेतलेलं आहे. नंतर आपण जो गरम मसाला घेतलेला त्यातले लवंग आणि मिरे थोडे थोडे काढून घेतलेत आणि हा गरम मसालासुद्धा आपण मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचा आहे. खूप जास्त बारीक नाही करायचा, एक थोडासा जाडसर ठेवायचा. नंतर आपण जी बडीशेप आणि मेथ्या घेतलेल्या आहेत त्या मेथ्यासुद्धा आपण इथे सगळं हे मेथ्या आणि बडीशेप एकत्र असं बारीक करून घेऊया. आणि परातीत एकावर एक असं हे सगळं घालून घ्यायचं आणि सगळीकडे पसरवून घ्यायचं नंतर. तर आता आपण जी बडीशेप आणि मेथ्या घेतल्यात आणि त्या बारीक केल्यात ते सुद्धा आपण इथे घालून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने सगळीकडे पसरवून अशा पद्धतीने हे सगळीकडे घालून घ्यायचं आहे. मेथ्या नक्की घाला, कारण मेथीने काय होतं, मेथीने लोणचं टिकतं, मेथीने लोणचं लवकर खराब होत नाही म्हणून आपण इथे मेथ्यांचा वापर करतो. तर आता अर्धी मोहरीची डाळ जी आहे ती आपण बारीक करणार आहोत आणि अर्धी मोहरीची डाळ आपण इथे परातीमध्ये घालून घेऊया. हे बघा अशा पद्धतीने, आणि अर्धी मोहरीची डाळ आपण मिक्सरमधनं बारीक करून घेऊया. हे बघा अशा हाताने सगळीकडे असं पसरवून घ्यायचं. आता जी बारीक केलेली मोहरीची डाळ आहे ती सुद्धा इथे मी घालून घेते आणि ती सुद्धा हाताने सगळीकडे असं पसरवून घेते. आता जे वाटायचं आपलं सामान होतं, जे वाटायचे मसाले होते ते आपण वाटून घेतलेत. आता आपण जे मिरे थोडेसे काढून घेतलेले ते आणि लवंगा इथे थोड्याशा घातलेल्या आहेत. जर तुम्हाला हवं असेल तर थोडंसं इथे तुम्हाला जास्त दिसतच असतील, पण आमच्या घरामध्ये मिरे लवंग हे लोणच्यामध्ये खूप आवडतात म्हणून आम्ही घालतो. तुम्हाला नसतील आवडत, कमी घालायचं असेल तर नाही घातलं, कमी घातलं तरीसुद्धा चालेल. नंतर इथे जो आपण मसाला घेतला होता अचार मसाला, तो अचार मसालासुद्धा आपण इथे काढून घेऊया. नंतर आपण इथे घेत आहोत काश्मीरी लाल तिखट. हे काश्मीरी लाल तिखटाने आपल्या लोणच्याला खूप छान असा रंग येतो म्हणून इथे आपण 50 ग्रॅम काश्मीरी लाल तिखट, 50 ग्रॅम हळद. हळदीनेसुद्धा आपलं लोणचं टिकायला मदत होते म्हणून आपण इथे हळद वापरतो. नंतर हे लाल तिखट आहे जे थोडंसं तिखट अशा पद्धतीचं आहे, मिरची पावडर ती घेतलेली आहे 100 ग्रॅम. आणि मध्ये आपण ठेवणार आहे जे आपण 10 ग्रॅम हिंग घेतलेलं ते हिंग आपण इथे ठेवायचं आहे. हे बघा हिंगानेसुद्धा आपल्या लोणच्याला छान टेस्ट येते, शिवाय लोणचं टिकतं सुद्धा. आता इथे मी थोडीशी 1-3 ते 4 चमचे बडीशेपसुद्धा घेतलेली आहे, तीसुद्धा दाताखाली येते ना तर खूप छान लागते. आता इथे 4-5 चमचे तेल घेतलंय कढईमध्ये आणि त्याच्यावर जो लसूण आपण घेतलेला 100 ग्रॅम तो लसूण आपण इथे परतवून घ्यायचा आहे. आणि हे जे लसणाचं तेल आहे हे आपल्याला इथे मसाल्यावर इथे टाकायचं आहे, म्हणजे किंवा लसूण जो आहे तो इथे आपल्याला काढून त्या मसाल्यांवर ठेवायचा आहे. तर आता जो लसूण आहे तो चांगला परतला आहे, तो हिंगावर अशा पद्धतीने आपल्याला घालायचा. हे बघा
अशा पद्धतीने मी या हिंगावर हा लसूण जो परतलेला आहे आणि त्याच्यात जे तेल आहे ते सुद्धा इथे घालून घेणार आहे. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील आणि मी बनवलेल्या अजून तुम्हाला कोणत्या रेसिपी हव्या असतील तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा, मी त्यासुद्धा बनवण्याचा प्रयत्न करेन. आता इथे 1.5 लिटर तेल मी तापत ठेवलेलं आहे आणि हे तेल पूर्ण कडक तापवायचं आणि पूर्ण थंड न करता आपल्याला फक्त अर्धा तास आपल्याला हे थंड करून घ्यायचं. कारण अगदी कडकडीत जर आपण इथे तेल वापरलं ना, मसाल्यांवर घातलं, तर पूर्ण मसाला जळून जाईल. त्यामुळे एक अर्धा ते पाऊण तास आपण हा हे जे तेल आहे हे थंड करून घ्यायचं. ते अगदी थंड होत नाही अर्धा पाऊण तासात, आणि जरासं थंड झाल्यानंतर आपल्याला ह्या मसाल्यांवर घालायचं आहे. हे बघा, अजूनसुद्धा धूर निघतो आहे, म्हणजे तेल अजून भरपूर असं गरम आहे. परफेक्ट 1.5 लिटर तेल मी इथे घेतलेलं आहे, म्हणजेच 1.5 किलो तेल. आता आपण हे मसाल्यांमध्ये लसूण जो ठेवलेला आहे त्या लसणावर आपल्याला घालायचं आहे. कारण खाली आपण ठेवलेला आहे हिंगाचा खडा, त्या हिंगाच्या खड्यावर हे गरम गरम तेल पडतं आणि तो विरघळतो. आणि शिवाय सगळ्या मसाल्यांवर अशा पद्धतीने हे गरम तेल आपल्याला घालायचं आहे. आणि नंतर गरम तेल ह्या मसाल्यांवर घातलं आणि मिक्स केलं का ते आपोआपच थंड व्हायला सुरुवात होते. आपले मसाले अजिबात जळत नाही, फक्त तेल आपल्याला एक अर्धा ते पाऊण तास थोडंसं थंड करून घ्यायचं आणि नंतर टाकायचं. आणि थोडं थोडं करून आपल्याला तेल टाकायचं, अगदी भस्कन लगेच तेल ओतायचं नाही. तर थोडं थोडं तेल करून जर आपण टाकलं ना तर आपला मसाला अजिबात करपत नाही, व्यवस्थित असा मसाला बनतो. आणि हा मसाला चांगला 2 ते 3 तास थंड केल्यानंतर मग आपल्याला ह्यामध्ये कैऱ्या घालायच्या आहेत. एकदम आपला जो मसाला आहे तो रूम टेम्परेचरवर आला पाहिजे आणि त्याच्यानंतर आपल्याला हा मसाला मसाल्यामध्ये कैऱ्या घालायच्या. आता हा मसाला चांगला मिक्स झालेला आहे, आपण सगळं तेल ह्यावर टाकून घेतलेलं आहे. आणि 2 ते 3 तास चांगला मसाला थंड झाल्यानंतर आपण ह्यामध्ये कैऱ्या घालायच्या आहे. अगदी आपल्याला मसाला थंड लागला पाहिजे तेव्हाच आपल्याला इथे कैऱ्या घालायच्या आहेत. तर ह्या कैऱ्या आपण इथे घालून घेतल्या आहेत, हे बघा. आणि अशा पद्धतीने ह्या मिक्स करून घेऊया. ह्या सगळ्या जर टिप्स तुम्ही इथे फॉलो केल्या तर तुमचं लोणचं अजिबात खराब होणार नाही, लोणचं चांगलं टिकतं. अशा पद्धतीने जर तुम्ही लोणचं बनवलं तर लोणचं खराब होत नाही, वर्षभर आपलं लोणचं चांगलं टिकतं. मसाला आणि कैरी अशा पद्धतीने मी एका पातेल्यामध्ये काढून घेतलं आहे. आणि आता आपण हे रात्रभर, म्हणजे रात्रभर किंवा दिवसभर, अख्खा पूर्ण दिवस आपल्याला आता हे अशाच पद्धतीने बांधून व्यवस्थित बाजूला ठेवून द्यायचं आहे. आणि नंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला हे बरणीत भरायचं आहे. एक दिवस आपल्याला हे लोणचं असंच पातेल्यामध्ये ठेवून द्यायचं आहे. तर आता मी चांगलं घट्ट बांधून हे एक दिवस असंच पातेल्यामध्ये ठेवून देणार आहे आणि नंतर दुसऱ्या दिवशी मी हे लोणचं बरणीत भरणार आहे. तर आता हे लोणचं असंच छान बांधून घेते आणि ठेवून देते आणि मग दुसऱ्या दिवशी तुम्हाला दाखवते. आता हे दुसऱ्या दिवशी लोणचं जे आपण पातेल्यात तसंच ठेवलं होतं ते उघडून पाहूया आपण. आता आपल्याला हे बरणीत भरून घ्यायचं आहे. बघा किती मस्त दिसतंय लोणचं. आणि लोणच्याची भरपूर काळजी घ्यावी लागते, त्याला कुठलाही हातबोट लागता कामा नाही, अजिबात कोणाचा हातबोट लागणार नाही अशा ठिकाणी आपल्याला हे लोणचं ठेवायचं असतं. आणि 8-10 दिवस आपल्याला रोज हे लोणच्यामध्ये चमचा फिरवून घ्यायचा. चमचा फिरवताना हा कोरडा चमचा पाहिजे, अजिबात खरकाटा किंवा असा ओला असा चमचा वापरायचा नाही, नाहीतर लोणचं खराब होतं. आता ही जी बरणी आहे ही बरणी चांगली स्वच्छ गरम पाण्याने धुवून घेतलेली आहे, पुसून घेतली आहे, 2 दिवस तिला ऊन दिलेलं आहे. आणि आता पुन्हा एकदा पुसून आपण ह्यामध्ये खडे मीठ घातलेलं आहे खाली आणि नंतर त्यावर आपण घालणार आहोत लोणचं. अशाच पद्धतीने आपण
मिठाचा थर द्यायचा आहे या लोणच्यावर, म्हणजे लोणचं चांगलं टिकतं, कारण लोणच्यामध्ये हे मीठ जास्त वापरावंच लागतं तरच लोणचं चांगलं टिकतं, नाही तर लोणचं लवकर खराब होऊ शकतं, म्हणून लोणच्यामध्ये मीठ जास्त असतं। तर आता आपण अशाच पद्धतीने थोडं थोडं लोणचं टाकूया, एक 3 ते 4 वेळा आपण इथे मिठाचा थर देणार आहोत। अशा पद्धतीने खाली लोणचं ठेवायचं, पुन्हा एकदा मीठ घालायचं आपल्याला आणि पुन्हा एकदा लोणचं घालायचं, परत मीठ घालायचं, अशा पद्धतीने 3-4 वेळा करायचं आणि नंतर त्यावर आपण अजून एक अर्धा लिटर तेल आपण चांगलं गरम करून घेणार आहोत, थंड करून घेणार आहोत एक 3 ते 4 तास, आणि ते तेल आपण इथे घालायचं आहे। आता मी पुन्हा मिठाचा थर दिलेला आहे आणि आता आपण इथे लोणचं घालतोय पुन्हा एकदा, आणि लोणच्याला तेल गरम करत ठेवलेलं आहे, ते चांगलं थंड झाल्यानंतर आपल्याला ह्यावर घालून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने मी हे लोणच्याला तेल गरम करून घेतलं आहे। एकदम थंड जेव्हा हे लोणच्यासाठी तेल आपण जेव्हा गरम करून पूर्ण थंड झाल्यानंतरच ह्यावर हे लोणच्यावर असं तेल घालायचं, आणि हे तेल वरपर्यंत लोणचं खाली आणि तेल वर आलं पाहिजे, असं तेल आपल्याला इथे टाकायचं, तेव्हाच आपलं लोणचं चांगलं टिकतं। आणि आता लोणचं तेल टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे व्यवस्थित असं बांधून ठेवायचं, म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला परत ह्या लोणच्यामध्ये चमचा फिरवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा आपण हे लोणचं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, वर असं तेल तरंगलं पाहिजे, वर तेल आलं पाहिजे, अशा पद्धतीनेच जर लोणचं असेल तरच लोणचं टिकतं, नाहीतर त्याच्यावर बुरशी येते। तर आता मी अशा पद्धतीने ही बघा अशा कॉटनच्या कपड्यांनी छान असं बांधून ठेवते। छान बांधून ठेवलं ना का लोणचं पण, म्हणजे ती बरणीसुद्धा आपल्याला उचलता येते, नाहीतर मग कदाचित काय होतं हातातनं सटकू शकते ना, जड असते, त्यामुळे अशा पद्धतीने मी कॉटनच्या कपड्यांनी ही बरणी बांधून ठेवते प्रत्येक वेळेला। आणि हे लोणचं अगदी वर लांब ठेवायचं, खाली ठेवायचं नाही, जेवढं पाहिजे असेल आपल्याला, जेवढं खायचं असेल तेवढंच लोणचं काढून घ्यायचं आणि प्रत्येक वेळेला वापरायचं, अख्खी बरणी वापरायची नाही, ते साईडलाच ठेवून द्यायचं, लांबवरती ठेवून द्यायचं, म्हणजे कोणाचा हातबोट त्या लोणच्याच्या बरणीला लागणार नाही असं हे लक्षात ठेवायचं, नाही तर लोणचं खराब होतं। या सगळ्या स्टेप आणि हे सगळं लक्षात जर तुम्ही ठेवली, काळजी जर घेतली, तर तुमचं लोणचं, तुम्हाला तर माहिती आहे आपण लोणचं बनवलंय, तर लोणचं हे बघा मी अशा पद्धतीने व्यवस्थित पॅक करून ठेवलं ना का लोणचं खराब होत नाही। आणि लोणचं हे रोजच्या रोज आपल्याला एक 8 दिवस तरी, 8 ते 10 दिवस आपल्याला रोज हे लोणचं मिक्स करायचं, चमचा फिरवायचा, म्हणजे ते चांगलं टिकतं, लवकर खराब होत नाही। तर आता मी हे उघडते, तुम्हाला दाखवते लोणचं, आणि बांधताना परत असंच बांधून ठेवायचं व्यवस्थित। हे बघा, आणि हे बघा, आता हे बघा असं तेल वरती तरंगलेलं पाहिजे, म्हणजे लोणचं लवकर खराब होत नाही, वर्षभर आरामात टिकतं। आता हा चमचा, जो चमचा आपण घेणार आहोत, हा चमचा चांगला स्वच्छ आणि कोरडा पाहिजे, अजिबात त्याच्यावर पाणी नाही पाहिजे। हे बघा, अजिबात पाणी नाही पाहिजे, काय नाही, एकदम कोरडा आणि चांगला चमचा वापरायचा। आता आपण पूर्ण आतून अशा पद्धतीने हे बघा असं खाली खालचं वरती करून लोणचं चांगलं रोज आपल्याला 8-10 दिवस रोज आपल्याला हे असं मिक्स करून घ्यायचंय, आणि लोणच्यावर असं तेल आलं पाहिजे, म्हणजे लोणचं लवकर खराब होत नाही, वर्षभर लोणच्याला काही एक होत नाही, लोणच्यामध्ये तेल जास्तच लागतं तरच लोणचं आपलं टिकतं। चांगलं व्यवस्थित आतून आपल्याला असं सगळीकडनं मिक्स करायचं आहे। काल तुम्हाला इथं खाली मी मीठ टाकलेलं आहे, प्रत्येक थराला मीठ लावलेलं आहे। हे बघा, आता मी असं मिक्स करून पुन्हा असं असं करून तेल वरती घेणार आणि पुन्हा आपण हे बंद करून ठेवून देणार, असंच आपल्याला 8 दिवस रोज करायचं आहे।
आता थोडंसं मी तुम्हाला बाहेर काढून दाखवते, म्हणजे आपलं लोनचं कसं झालं आहे तुम्हाला समजेल. हे बघा, हे भिजलेलं नाही आहे लोनचं, भिजलं ना का अजून मस्त आणि भारी होतं ना लोनचं. आणि हे लवंग मिरे जे आपण आख्खे वापरलेत ना, त्यांनी छान लागतं लोणचं, एकदम भारी लागतं हे गरम मसाल्यातले लोणचे. बघा थोडंसं काढलंय मी. काय एक नंबर झालंय. एकदम भारी आणि मस्त झालेलं आहे लोणचं. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने लोणचं बनवा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमचं लोणचं कसं झालं ते. हे बघा किती मस्त झालं आहे लोणचं, रंग पण खूप छान आलेला आहे आणि अगदी सोपं आहे बनवायला. आणि वर्षभर हे लोणचं अजिबात ह्या लोणच्याला काही होत नाही. जर तुम्ही मी सांगितलेला स्टेप आणि मी सांगितलेले काळजी जर घेतली तर लोणचं अजिबात खराब होत नाही, वर्षभर आपल्या लोणच्याला काही एक होत नाही. आता हे लोणचं भिजायला आपल्याला 15 दिवस तरी लागतात. 15 दिवसानंतर आपल्या लोणच्यातली कैरी भिजते आणि लोणच्यामध्ये म्हणजे रस मुरतो कैरीमध्ये आणि मग लोणचं अतिशय भारी लागतं. आणि गरम मसाला घातल्यामुळे हे लोणचं खूप भारी लागतं. तर तुम्ही सुद्धा असं गरम मसाल्यात वापरून हे लोणचं बनवा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुमच्या मैत्रिणीसुद्धा म्हणजे असेच लोणचं बनवतील ना, तर हे 5 किलोचं परफेक्ट प्रमाण आहे लोणच्याचं.